गिरी प्रेमी गिर्यारोहण संस्थेच्या वरुण भागवत या तरुणाने लेह कारगिल भागातील मरखा व्हॅली येथे कांग याचे या शिखरावर चढाई करून गिर्यारोहण संस्थेच्या शिरपेच्यात मानाचा तूर आरवला आहे. वरुण समवेत रोहन देसाई आणि ऋतुराज अगवणे असा 3 जणांचा संघ 30 जुलै रोजी मोहिमेसाठी रवाना झाला होता. 27 ते 30 जुलै असे 4 दिवस ट्रेक करत संघ कांग याचे शिखराच्या बेस कॅम्पला पोहोचला. बेस कॅम्पहून मध्यरात्री 12 अंतिम शिखर चढाईला सुरुवात करत वरुण पहाटे शिखर माथ्यावर पोहोचला. रोहन अंतिम शिखर चढाई करताना शिखर माथ्यापासून अवघ्या 400 मीटर अंतरावर छोटा अपघात झाल्याने मोहीम अर्धवट सोडून परतावं लागलं. त्यामुळे वरुणने ही मोहीम फते केली आहे. या वरुण भागवशी आम्ही संवाद साधलाय. गिरीप्रेमी गिर्यारोहण संस्थेच्या शिरपेच्यात एक मानाचा तूर आरवला गेलाय. वरुण भागवतने कांग याचे हे शिखर चढाई केलेली आहे. आता वरुण माझ्यासोबत आहे. वरुण, ही जे शिखर चढाई तू केलेली आहे, कशा पद्धतीने तू केलेली आहे आणि किती दिवसांपासून तू ही तयारी करत होता? कांग याचे पीक क्लाइंब करणं अत्यंत वेगळा एक्सपिरियन्स होता. आम्ही जवळपास गेल्या 8 ते 9 महिने या विषयावरती काम करत होतो. कांचनजंगा गिरीप्रेमीची खूप मोठी एक्सपिडिशन क्लाइंब झाली, त्यातनं आम्हाला प्रोत्साहन मिळालं आणि मग आम्ही ठरवलं की आपणसुद्धा एखादं काहीतरी वेगळं असं पीक क्लाइंब करायला पाहिजे. त्यासाठी मग आम्ही कांग्याचे 2 नावाचं हे पीक निवडलं आणि त्यासाठी तयारी आम्ही जवळपास 1-8 महिन्यापासून करत होतो. आम्ही व्यायाम करायचो पूर्णपणे, त्या पीकची पूर्ण माहिती काढली, त्याच्यासाठी लॉजिस्टिक्सची काय काय अरेंजमेंट करायला लागते त्याची पूर्ण माहिती काढली आणि आम्हाला मग त्यासाठी गिरीप्रेमी संस्थेचा तर सपोर्ट होताच पूर्णपणे. हे कांग याचे जे हे शिखर आहे तर ते नेमकं कुठं आलं आणि तू जेव्हा हे शिखर चढाई केलंस तर त्यावेळेस तुझे अनुभव कसे होते? कांग याचे हे शिखर आपण बघितलं तर ते मारखा व्हॅली या लेहमधल्या मारखा व्हॅली या रिजनमध्ये येतं, ज्याची हाईट साधारण 6,250 मीटर एवढी आहे. आणि शिखर चढाई करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक येतो आणि सगळ्यात अवघड असा जो घटक येतो तो म्हणजे बेस कॅम्पपासूनची चढाई. बेस कॅम्पची हाईट जवळपास 5,050 मीटर आहे आणि तिथपासून समिटची हाईट 6,250 मीटर. तर हा जो हाईट गेन होतो तो साधारण 1200 मीटरचा हाईट गेन होतो, जो की खूप मोठा हाईट गेन होतो, ज्यासाठी साधारण आम्हाला 9 तास एका डिरेक्शनमध्ये आम्हाला चालायला लागलं. बेस कॅम्पपासून 9 तास एका डिरेक्शनमध्ये. तर मग हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग असं काम होतं. त्यात माझ्याबरोबर टीममध्ये ऋतुराज अगवणे आणि रोहन देसाई हे 2 जण होते. तर ऋतुराजला थोडा तो आजारी पडल्यामुळे त्याला लवकर खालती परत यायला लागलं आणि रोहनचा समिट अटेम्प्ट चालू असताना रोहनचा एक ॲक्सिडेंट झाला, ज्याच्यामुळे त्याच्या मनगटावरती थोडा मुक्का मार लागला, ज्यामुळे त्यालासुद्धा सोडून खालती यायला लागलं. तेव्हा मी साधारण समिटच्या 1500 मीटर खालती होतो आणि खूप अवघड असं ह्यावर्षीच्या स्नो कंडिशन्स बघता खूप स्नोफॉल झाला त्या एरियामध्ये. सो मग आमच्या कमरेपर्यंत वगैरे स्नो हा होता. बरं, तिथल्या वातावरणाचा काय फरक पडतो का? कारण क्लायमेट चेंज झाल्यानंतर बरेचसे फरक जाणवतात आपल्याला. तुला काय फरक जाणवला वातावरणामुळे? आम्ही ह्याच्या आधी जी इन्फॉर्मेशन गोळा केलेली होती आत्तापर्यंत, त्या हिशोबाने त्या पीकवरती आम्ही जो बघितला तेवढा स्नो असणं एक्सपेक्टेड नव्हतं. पण ह्यावर्षी जे काय तापमानात बदल झाले असतील म्हणा किंवा ग्लोबल वॉर्मिंगमुळे म्हणा, ह्यावर्षी खूप जास्त खूप मोठ्या प्रमाणात स्नोफॉल आम्हाला बघायला मिळाला. आमच्या आधी तिथे जवळपास 4 ग्रुप क्लाइंब करण्यासाठी आले होते, ज्याच्यामध्ये टोटल 12 क्लाइंबिंग मेंबर्स आणि 6 लोकल स्टाफ असा लोक होते. त्यांच्यातल्या फक्त 2 जणांचं समिट ह्यावेळेस होऊ शकलं, पण आमच्या ग्रुपमधल्या 1-6 जणांचं समिट ह्यावेळेस झालं, कारण सगळे बऱ्यापैकी फिट होते, पूर्णपणे तयारी करून गेलेले होते त्यामुळे. पण खूप जास्त यावेळेस आम्हाला बर्फ एक्सपिरियन्स करायला मिळाला. आता तू जेव्हा आता गिर्यारोहक झालास, कारण तू एवढी शिखर तू चढाई केलेली आहेस, तुला कोणापासून प्रेरणा मिळाली? किंवा याआधी अनेक गिर्यारोहक आहेत आणि तू तर उमेश झिरपे सरांच्याच जवळपास तू त्यांच्याकडनंच मार्गदर्शन घेतो, पण असे किती प्रेरणादायी तुझ्यासमोर उदाहरणं डोळ्यासमोर आली तेव्हा? माझ्यासमोर पहिलं उदाहरण तर नक्कीच उमेश झिरपेंचंच आलं, कारण त्यांनीच मला माउंटेनरिंग या फील्डमध्ये आणलं. माझी माउंटेनरिंग या फील्डची खरी ओळख ही त्यांच्यामुळेच झाली ॲक्च्युली, कारण येण्याआधी मला माहीतच नव्हतं की माउंटेनरिंग नक्की असतं काय. त्यांनी मला हेरलं, त्यांनी मला गिरीप्रेमीमध्ये आणलं आणि त्यांच्याबरोबर अजून बरेच गिरीप्रेमीमधलेच गिर्यारोहक आहेत जे माझे आदर्श आहे. त्यांच्यामध्ये विवेक शिवदे येतो, जितेंद्र गवार येतो, ज्यांच्याकडे मी रॉक क्लाइम्बिंग पण शिकलो, माउंटेनरिंग पण शिकलो आणि त्यांच्याकडून मला भरपूर काय काय शिकायला मिळालं. जेव्हा हे शिखर तू चढाई केलंस त्यावेळेस तक्षण जेव्हा तू भारताचा झेंडा तिथे रोवला त्यावेळेस तक्षण तुझ्यासाठी कसा होता आणि तेव्हा तुझ्या मनात पहिली गोष्ट काय आली? भारताचा झेंडा हातात घेऊन समिटवरती उभं राहणं ही
जगातली सगळ्यात जास्त भारी गोष्ट आहे. आणि तेच मला अनुभवायला मिळालं की मनामध्ये इतके ओव्हरवेलमिंग थॉट्स येतात की वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात, मन भरून येतं. आणि मला खूप जास्त छान वाटलं की आपल्या दोन मित्रांना शक्य झालं नाही, पण आपल्यामुळे अख्ख्या आपल्या टीमचे एफर्ट्स कामाला आले आणि आपल्यामुळे फायनली हे पीक समिट होतंय आपल्याकडून, असं प्राऊड फिलिंग एकदम आलं. आता आपल्यासोबत वरुणला मार्गदर्शन करणारे उमेश झिरपे सर आहेत. सर, कशा पद्धतीने ही तयारी तुम्ही करून घेतात, कारण अनेक गिर्यारोहक तुमच्याकडे तयार झालेले आहेत? होय, की वरुण, रोहन असेल, ऋतुराज, हे सगळे नवीन पिढीतले गिर्यारोहक आहेत. आणि नवीन पिढी आली पाहिजे या खेळात, कुठल्याही क्षेत्रात जशी आवश्यक आहे तशीच. त्यासाठी गिरीप्रेमी खूप प्रयत्न करते. आम्ही सुरू केलेल्या गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंगचा जो सिंहगडवरती एक रॉक क्लाइम्बिंगचा कोर्स असतो, या कोर्समध्ये खरं तर वरुणनी सहभाग घेतला होता 3 वर्षापूर्वी. आणि तो कोर्स संपताना एक छोटी स्पर्धा असते आर्टिफिशियल बोल्डरिंगची, तर त्यामध्ये आम्ही थोडं नंबरिंग करतो, पहिला, दुसरा, तिसरा, असं तर फन ॲक्टिव्हिटी असते. पण त्यात खूप चांगली कामगिरी करून वरुणचा पहिला नंबर आला होता. आणि त्याचवेळेस मी त्याचं ते क्लाइम्बिंग बघण्यासाठी त्या दिवशी तिथं होतो. आणि त्याच्यातला स्पार्क बघून मी वरुणला सांगितलं की तू गिरीप्रेमी जॉईन कर, नक्की तू या फील्डमध्ये चांगलं करू शकशील. आणि त्यांनीही लगेच गिरीप्रेमी जॉईन केलं. त्याच्याबरोबर ऋतुराज, रोहन पण आले. आणि या तिघांची प्रॅक्टिस सुरू झाली, त्यांच्यामध्ये आतून होतं हे सगळं करायचं, त्यासाठी त्यांनी प्रॅक्टिस पण खूप चांगली केली. त्यांचं एक सारखं माझ्या मागं लागलं होतं की आम्हाला जायचं आहे माउंटनमध्ये, मग एक कुणीतरी सिनियर बरोबर असलं की मग त्याला फॉलो करायला लागतं. त्यावेळेस त्यांचा हो, पण हे करताना या खेळामध्ये, कारण गिर्यारोहण, पीक क्लाइम्बिंग हे सगळं साहसी ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये येतं, ह्याच्यामध्ये रिस्क पण असते. पण आमचा कायम कटाक्ष असतो की खूप काळजी घेऊन आम्ही सगळं करतो. रिस्क असते पण प्रिकॉशन्स खूप घेतो, आणि कुठलाही प्रकारचा अपघात किंवा काही गोष्टी होणार नाही याची काळजी घेत असतो. त्यामुळे अनुभवी यांच्याबरोबर कुणी गिर्यारोहक न देता हे तिघं जर जाणार असतील तर कुठल्या पीकला जावं याचा विचार करून कांग्याचे 2 हे त्यांच्यापुढे चॅलेंज होतं. कारण हे पीक ज्या ठिकाणी आहे ते सुद्धा खूप सुंदर, तो मार्खा व्हॅलीचा जो परिसर आहे लडाखमधला, म्हणजे आपल्या सगळ्यांना काश्मीर माहिती आहे, भारतातलं नंदनवन असं काश्मीर आहे. आणि तसंच सुरेख प्रदेश लडाखमध्ये कुठला असेल तर ते मार्खा व्हॅलीचं नाव घेतलं होतं. इंडस नदी जी त्या व्हॅलीमध्ये वाहते आणि खूप मोठी व्हॅली आहे, आणि त्या व्हॅलीतलं ही सगळ्यात मोठं कांग्याचे 1 आणि कांग्याचे 2 अशी ही 2 शिखरं आहेत, हिमशिखरं आहेत. त्यातलं कांग्याचे 2 आम्ही ठरवलं यांनी करायचं, आणि त्या दृष्टीने या तिघांनी प्रयत्न केले आणि खूप चांगला रिझल्ट त्यांनी दिला आहे. कारण त्यांना कोणीही मार्गदर्शन करण्यासाठी कोणी सिनियर मेंबर नव्हतं, आणि हाच हेतू होता की त्यांचं त्यांनी मोहीम केल्यानंतर जो काय अनुभव येईल तो त्यांच्या भविष्यातल्या क्लाइम्बिंगसाठी त्यांना उपयोगी पडणार आहे. कारण कुठल्याही मोहिमेला गेल्यानंतर त्यावेळेस तिथं काय डिसिजन घ्यायचे असतात, हवा खराब झाली, आता तो छोटा ॲक्सिडेंट झाला, तो खूप चांगला डिसिजन घेतला की रोहनने कंटिन्यू केलं नाही, तो परत आला. कारण गिर्यारोहणामध्ये सेफली तुम्ही घरी परत येणं हे खूप मोठं सक्सेस आहे. म्हणजे आपण जातो चढाई करण्यासाठीच, समिट तर करायचं असतं, पण सुखरूप घरी येणं याला खूप महत्त्व आहे. आणि त्यामुळे रोहननी जो डिसिजन घेतला पण योग्य होता. ऋतुराजला काही कारणामुळे सुरुवातीलाच, कारण यावर्षी जर तुम्ही पाहिलं तर हिमालयात अत्यंत खराब हवामान पाहायला मिळतं आहे सगळीकडं. स्नोफॉल खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात मागच्या विंटरमध्ये झालेला आहे, आणि त्याचे परिणाम म्हणून यांना खूप मोठ्या स्नोमधून क्लाइम्बिंग करायला लागलं. पण खूप चांगली कामगिरी करत वरुणनी जरी एकटा जरी तो पोचला असेल आणि कांग्याचे 2 वरती त्यांनी जर भारताचा झेंडा फडकवला तरी ते संपूर्ण टीमचं यश आहे. कारण तो एकटा जरी पोचला तरी या खेळामध्ये असं असतं की ती सगळी टीम, म्हणजे ती टीम म्हणजे पुण्यापासून जे सगळे त्याच्यामध्ये मदत करतायत, सहभागी आहेत, या सगळ्यांचं ते यश असतं. सर, पण हे शिखर जेव्हा हे गिर्यारोहक गाठतात तर त्यांचा डाएट एक खूप महत्त्वाचा असतो, तर डाएटचं किती महत्त्व आहे आणि कशा पद्धतीने तो घेतला पाहिजे आणि याचं मार्गदर्शनसुद्धा तुम्ही करता का? होय, कुठल्याही हिमशिखराची चढाईची जेव्हा तयारी आम्ही करतो त्यावेळेस फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस आणि त्यासाठीचं डाएट, न्यूट्रिशन या सगळ्या गोष्टीवर पण आम्ही खूप काळजीपूर्वक कटाक्षाने लक्ष देतो. तसंच यांच्या बाबतीतही होतं. डाएटचं जे विशेष म्हणाल तर मुख्यतः सगळ्यांचे मसल स्ट्रॉंग झाले पाहिजेत, त्यासाठी लागणारे प्रोटीन्स, त्यासाठी लागणारे वेगळे विटॅमिन्स हे त्यांना कसे मिळतील त्याप्रमाणे त्यांचं डाएट शेड्यूल सगळं केलेलं असतं. आणि अजून महत्त्वाचं आहे म्हणजे तिथं गेल्यानंतर काय खायचं, कारण का होतो इथं आपण हे सगळं मॅनेज करू शकतो, पण अतिउंचीवर गेल्यावर अतिउंचीवरचं जे वेगवेगळे आपल्या शरीरावर होणारे परिणाम असतात त्याच्यामध्ये आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम वीक झालेली असते, त्यामुळे तिथं खूप भूक लागती आपल्याला पण खाल्लं जात नाही.
आणि रोज आपल्या कॅलरी मोठ्या प्रमाणात बर्न होत असतात, त्यामुळे आपल्या शरीरात त्या ठिकाणी ऊर्जा जी येण्यासाठी चांगलं अन्न गेलं पाहिजे, त्यासाठी वेगळा प्लॅन असतो. आणि त्या पद्धतीचं डाएटचा प्लॅन यांना सगळ्यांनी दिला होता, तो त्यांनी फॉलो केला. त्यामध्ये खूप बेसिकली खूप साधं जेवण असतं, मसालेदार सगळं अवॉइड केलं जातं आणि पटकन त्यांना एनर्जी मिळेल, त्यासाठी चिक्कीचा वापर केला जातो. काय मनुके खाल्ले जातात, खजूर खाल्ले जातात, अशा प्रकारचं वेगवेगळे पौष्टिक लाडू त्यांनी बरोबर नेले होते, अशा प्रकारचं वेगवेगळं डाएटसुद्धा त्यांनी, इन्स्टंट खिचडी बरोबर असते, हे सगळं त्यांनी वापरलं. तर नक्कीच गिरीप्रेमी ही जी संस्था आहे तर ती तरुणांना गिर्यारोहक बनवण्यास नक्कीच मदत करते आणि अनेक तरुण गिर्यारोहक इथे तयार होतात. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमानूस, पुणे.